नमस्कार, झिरो अवर मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ह्या भागात आपण बघणार आहोत संघर्ष, कधी आतल्या आत कधी बाहेरच्यांबरोबर, कुठे सुप्त तर कुठे उघड. पण निवडणूक म्हणजेच संघर्ष. महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस गाजवला तो काँग्रेसचे नेते विश्वजीत कदमांनी. सांगलीतल्या काँग्रेस मेळाव्यात खणखणीत भाषण करत विश्वजीत कदमांनी सांगलीच्या जागेवरून झालेल्या संघर्षाची खदखद महाराष्ट्र काँग्रेसच्या सगळ्याच बड्या नेत्यांसमोर मांडली. त्यानंतर काँग्रेसच्या मेळाव्यात काय काय घडलं हेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत. मात्र त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की बीड मधल्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचे नाशिक पासून छत्रपती संभाजीनगर पर्यंत पडसाद उमटले, त्यामुळे महायुतीतील मित्र पक्षांकडूनही कठोर भूमिका पुढे येते. छगन भुजबळांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली, तेही पाहणार आहोतच. सोबतच राज्यात आजही कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत तिढा कायम आहे, याचबरोबर परभणीमध्ये रंगलेला एक संघर्षही मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र जिथे संघर्षाची टसल्सची चर्चा होते तिथे अमेठीला विसरून कसे चालेल. स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी हा संघर्ष गेली 10 वर्ष इथे सुरू आहे आणि या दोघांची ही एक महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही म्हणाल की राहुल गांधींनी कुठं अमेठीतून उमेदवारी जाहीर केली आहे, तर मी तुम्हाला सांगते की दिल्ली सह राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे त्यावरून हे स्पष्ट होत आहे की राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवू शकतात. आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न, तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. राहुल गांधी जर पुन्हा अमेठीतून स्मृती इराणींच्या विरोधात लढले तर या खेपेला जिंकतील असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. राहुल गांधी अमेठीतून लढणार की नाही आणि त्याचे राजकीय पडसाद काय होऊ शकतात हे आपण बघणार आहोतच. पण आजचा दिवस गाजला गाजवला तो सांगलीतील काँग्रेसच्या मेळाव्यानं आणि त्यातही विश्वजीत कदमांच्या भाषणानं. राजकीय कुस्ती केवळ सत्ताधारी आणि विरोधकांमध्येच रंगली असं नाही, तर महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये अद्यापही सांगलीच्या आखाड्यात धुरळा उडतोय. निमित्त आज पार पडलेला काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा. इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला जागा सोडली, विशाल पाटलांनी उमेदवारी मिळाली नाही, विश्वजीत कदम नाराज झाले. काँग्रेसने ही जागा आपल्याकडे घेण्याचे बरेच प्रयत्न केले वगैरे वगैरे आपण सगळं बघितलं. पण शेवटी काँग्रेस नेत्यांनी ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे असं म्हणत मन मारून घेतलं. पण विश्वजीत कदमांनी मात्र आज या मेळाव्यात स्टेजवरून काँग्रेसचा गड ठाकरेंकडे गेल्यानंतर कार्यकर्त्यांपुढे पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. तेही स्टेजवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे नेते मंडळी बसलेले असताना, तर बेधडकपणे थेट उद्धव सेनेला इशाराही देऊन टाकला. एवढ्यावरच ते गप्प बसले नाहीत, तर पक्ष नेतृत्वाच्या समक्ष, कार्यकर्त्यांसमक्ष त्यांनी थेट नेतृत्वावरही तोंडसूप घेतलं. यावर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गडाचे उमेदवार चंद्रहार पाटलांशी चर्चा करणार आहोत, कारण ते सांगलीचे उमेदवार आहेत. मात्र आधी पाहूयात विश्वजीत कदमांच्या कडकडीत भाषणातील काही महत्वाची वक्तव्य. अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली. असं होतं लोकशाहीमध्ये? किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं. एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही. लहानपणी आम्ही काय ते सीडी साप सीडीचा खेळ खेळायचो आणि त्याला ते असतं ना डाईस म्हणतात तिकडे, फासे फासे, बरोबर ना? फासे टाकली कधी 2, कधी 3, कधी 4, कधी 6, असं बरंच काय होतं. त्यांनी 6 झालं की वर, 4 आलं की परत खाली,
आणि मधी सात साप चावला की परत खाली. ठीक आहे, ह्या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला. आम्ही सगळे तरुण आहोत, या या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील, हा तुम्हाला शेतकऱ्याचा. आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे. हे पुन्हा होऊन देऊ नका, मी तर होऊन देणारच नाही. कोण कार्यकर्ते, आज जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जातो, लोक अनेक प्रश्न विचारतात कार्यकर्ते आम्हाला. अहो, शिवसेनेने जागा घेतली, पुढे विधानसभेला होणार का? हे जे काही आमच्या जिल्ह्याबाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामा नये. आणि म्हणून मित्रपक्षाला सांगा, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही 100% काँग्रेसची मतं असणार आहेत. मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही या सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या, काय संबंध? मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल? माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली तर उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील, ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी. मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगलीचा आणि कोल्हापूरचा संबंध येतो कुठे? कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते. मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली. विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली. ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम येतात. तुमचे सगळ्यांचे मला फोन येत होते, विश्वजित यातनं मार्गकार, विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सकारी आता बंडखोर उमेदवारी करतोय. 19 तारखेला 18 मायाकडे आला, 17 मायाकडे आला, 22 21 रात्री आला. काँग्रेस पक्षाने शिवसेनेने आमच्या विनंतीला देऊन माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले, मी स्वतः राहुलजींशी बोललो आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली, दोन पक्षांकडनं, शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष. सांगितलं अरे भावा नको या भानगडीत पडू, अपक्ष लढणं वेगळं असतं. काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील, काही लोक त्याच्यासाठी येत असतील, त्याच्यात नको फसू. पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता. मी आज जाहीरपणे सांगतो कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी, थोरात साहेब तुम्ही, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी, साहेबांचं सर्व माहिती आहे. तुम्ही खूप मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते, बरोबर आहे, सरळ होतेच, म्हणून कदाचित मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यांना, राहू दे, होते सरळ. आणि मी आमच्या लोकांना सांगतो, आमच्या लोकांना, सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो, पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत आणि हे लक्षात ठेवा. मागणी करत होतो की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी. आमच्या एका तरुण सहकाराला आम्ही तयार केलं, त्याला मी विश्वास दिला पहिल्या दिवसापासून, पहिल्या क्षणापासून आम्हाला तुम्ही हो सांगत आला, आम्ही तुमच्या होला हो ऐकत या ठिकाणी आम्ही आमची आशा जागवल्या, आमची ऊर्जा जागवली, आम्ही या ठिकाणी पेटून उठलो. आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही, ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही. तुम्ही जे केलं ते केलं मला माहितीये, पण कोण काय करत होत ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल. तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही, पण हे ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी हे राजकारण आमच्याशी केलं त्यातनं आम्ही काढू. सांगलीतील नाराजी ही संघटनेला धोकादायक होऊ नये, तसेच महाआघाडीला त्याचा फटका बसू नये म्हणून घेतलेला हा मेळावा हे सांगायची गरज नाही. त्यामुळे विशाल पाटलांच्या बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोल करायला आलेल्या नेत्यांना आपल्याच कार्यकर्त्यांकडून काळ्या बॅनर्सना तोंड द्यावे लागले आणि आपलीच ऐशी तैशी करणाऱ्या विश्वजित कदमांची पाठही थोपटावी लागली. शेवटी यालाच राजकारण म्हणतात.
विश्वजीत कदमांच्या या ललकारीमुळे आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीसाठी निश्चितच आव्हानात्मक असेल, सांगलीत तरी. पण ही झाली भविष्याची गोष्ट. पण सध्या वर्तमानातही ठाकरेंच्याच शिलेदारांमध्येच बेबनाव पाहायला मिळतोय, तोही कोकणात. रायगडमधून ठाकरेंनी अनंत गीतेंना उमेदवारी दिली आहे. मात्र याच मतदारसंघातील गुहागरचे आमदार भास्कर जाधवांसोबत गीतेंचं पटत नसल्याचं रत्नागिरीत पाहायला मिळालं. प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना अनंत गीतेंनी मागच्या लोकसभा निवडणुकीतला अनुभव सांगितला. यावेळी बोलताना त्यांनी भास्कर जाधवांचं नाव घेतलं आणि लगेचच भास्कर जाधवांनीही गीतेंचं भाषण थांबवत स्टेजवरच गीतेंना आपले शब्द मागे घेण्यास सांगितलं. सांगलीनंतर रायगडमधील या प्रकारामुळे निश्चितच उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं असणार. तर पाहूया स्टेजवर रंगलेलं ठाकरेंच्या नेत्यांमधील द्वंद्व. आता हळूहळू प्रचाराला रंगत येते आहे, वातावरण तापायला लागलेलं आहे. मागची लोकसभेची निवडणूक जी या मतदारसंघातून मी लढलो, त्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघात मी तटकरेंच्या विरुद्ध नाही लढलो. गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधवांच्या विरुद्ध लढलो. कारण तटकरेंचं इथं काय आहे? सॉरी गीतेसाहेब, पण मला असं वाटतं की तुम्ही हे थोडं बोलणं आता टाळलं पाहिजे. याचं कारण असं, तुमचे हे जे खाली चेले चपाटे आहेत ते वेगळ्या अर्थानं प्रचार करतायत. काल आता माझ्या समोर सुद्धा दोन वाक्यांनी सांगितलं की भास्कर शेठ गीतेंच्या विरोधात होते. मी कोणी विरोधात? मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत होतो. मी तुमच्या विरोधात कुठं? म्हणून पेरणी अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे, जमलं तर हे बदला. ते भास्कर जाऊन राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरेंच्याकडे होते. बरोबर आहे की नाही रे भावनो? मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही, की ज्याचा अनुभव मी चिपळूण मध्ये घेतलाय निष्ठावंतांचा, म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेचे आणि मत रमेश कदमांना, ही निष्ठा माझ्याकडे नाही. हा झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला अंतर्गत वाद. पण महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येही काही ऑलबेल नाहीये. आता म्हणाल कसं? तर नाशिक विसरलात का? महायुतीमधली नाशिकची गाठ सुटता सुटत नाहीये. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी रस्सीखेच सुरूच आहे. त्यातच आता या वादग्रस्त जागेत भाजपचीही एंट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पंकजा मुंडेंचं वक्तव्य, पंकजांनी थेट प्रीतम मुंडेंच्या नावाची नाशिकच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. नाशिकच्या जागेवरून शिंदे आणि अजित पवारांमध्ये स्पर्धा सुरू असताना पंकजा मुंडेंनी केलेली परस्पर घोषणा म्हणजे घरचं झालं थोडं, व्याहानं धाडलं घोडं, अशी महायुतीची अवस्था झाली आहे. यामुळे नाशिकमधून लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांची निश्चितच धाकधूक वाढलेली असणार आहे. आणि पंकजांच्या या घोषणेचे परिणाम तात्काळ महायुतीमध्ये पाहायला मिळाले. प्रीतम जैना विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता. मी नाही हो, मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले. पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची, ताईचं काही आणलं नाही. ताईला मी नाशिक वरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका. बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं. काय ते निवडून येणं महत्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशातला भाग नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे. तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून द्या. ही जागा शिवसेना लढवणार आहे, पारंपरिक ही जागा आहे आणि आमचं जे काही निर्णय होईल तो समन्वयाने होणार. महायुती आणि महाविकास आघाडीच्या मित्रांमधील जागांचा संघर्ष संपेल तेव्हा संपेल.
पण ही लोकसभा जिंकायचीच म्हणून सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात उतरलेत. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांचं टीका टिप्पण्यांचा पूर ओसंडून वाहू लागलाय. परभणीत मात्र विरोधक थेट रस्त्यावरच आमने सामने आलेत. परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या गाडीत मतदारांना वाटण्यासाठी पैसे असल्याचा आरोप करत काही लोकांनी गाडी थांबवली, जबरदस्तीनं झडती घेतली, पण काही सापडले नाही. अशा पद्धतीनं गाडी थांबवणारे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आलाय. हा प्रकार झाला तेव्हा जानकर मात्र त्या गाडीत नव्हते, पण झाला प्रकार योग्य नसल्याचं म्हणत जानकर आणि रत्नाकर गुट्टेंनी मोंढा पोलीस ठाणे गाठले. जेवाय जाताना याचे भालेराव म्हणून कार्यकर्ते आहेत आपल्या खासदार साहेबांचे, 10-15 लोक मोटरसायकलवर आली आणि ती गाडी चेक करायला लागली. त्यांना वाटलं पोलीस आहे म्हणून माझ्या बी ड्रायव्हरनं पी एनं काय बोलले नाही, आणि नंतर बघितलं ती कागद फाडायला लागले. आता मी तुम्ही कोण आहे संजय, आम्ही म्हटले जाधव साहेबांचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही पैसे वाटताय सांगा. त्यातला पी एनं ओळखलं की ती भालेराव म्हणून मुलगा होता आणि ते बाकी सारे शिवसेनेचे होते, बंडू जाधवचे कार्यकर्ते. तर त्यांनी माझीच गाडी आणून नाही, माझ्याकडे सकल मराठा म्हणून महाराष्ट्राचे अध्यक्ष मला भेटण्यासाठी आपली जोडून आले होते, त्यांची गाडी सुद्धा त्यांनी चेक केली. कॅनॉलजवळ देशमुख हॉटेलजवळ त्यांना प्रदीप भालेराव या इस्माने काही मुलांसोबत गाडी थांबवून अडवले आणि तुम्ही पैसे वाटण्यासाठी चाललेले आहात का असे म्हणून त्यांची गाडी चेक केली. गाडीतील बॅग आणि फूड पॅकेट चेक केले, अशी घटना घडलेली आहे. तर या त्यांच्या कृत्यावरून पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आलेली आहे. या प्रकरणावर परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी मात्र आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. कार्यकर्ते कोणीही गेलेले नव्हते. आता मला माहिती मिळालेल्या प्रमाणे ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जानकर साहेबांनी गाडीची तक्रार, त्या गाडीमध्ये महादेव जानकरही नव्हते आणि त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी ड्रायव्हर 1-2-3 वेळेस काहीतरी आमच्या मुलांच्या समोरून गाडी घेऊन निघून तिकडं फास्ट जात होता, एवढीच बघितलेली गोष्ट होती. बाकी माझ्या लोकांनी गाडी अडवली नाही. त्याच्या गाडीत त्याला त्याच्या ड्रायव्हरला त्याच्या ड्रायव्हरची नार्को टेस्ट करा, त्याला विचारा खरंच काय तुला कोणी काय बोलले का केले का, कोणी तुझ्याकडे आलतं काही संबंध नाही. हिने हेतुपुरस्कर माझ्या कार्यकर्त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. राज्यातल्या संघर्षातच आज दिल्लीतूनही एका मोठ्या संघर्षाची बातमी आली. कोणती बातमी आहे ती पाहण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक वक्तव्य पाहूया, कारण त्यातच दडली आहे ही केंद्रीय संघर्षाची बातमी. पाहूयात. शहजादे और उनकी टोली 26 अप्रैल को वायनाड में वोटिंग का इंतजार कर रही है. जैसे ही 26 को वायनाड में वोटिंग पूरा हो जाएगा, ये शहजादे के लिए एक और सुरक्षित सीट घोषित कर देंगे और कहीं और से फिर से लड़ाना पड़ेगा उनको. अब जैसे इन्होंने अमेठी से भागना पड़ा, अब मान के चलिए वो वायनाड भी छोड़ेंगे. 20 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये प्रचार सभेत वर्तवलेलं हे भाकीत खरं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण उद्या वायनाडमध्ये मतदान आहे. ते मतदान पूर्ण होण्याआधीच आज सकाळी एक बातमी धडकली, ती म्हणजे वायनाडसह राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीतून लोकसभा लढवणार. आणि इतकंच नाही तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांकडून मिळाली आहे. खरं तर अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेसचे पारंपरिक लोकसभा मतदारसंघ, अगदी नेहरूंच्या काळापासून राहुल गांधींपर्यंत याच मतदारसंघानं काँग्रेसला एखादाच अपवाद वगळता कायम पाठिंबा दिला आहे. पण 2014 पासून अमेठी लोकसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलंय, कारण राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी. इथे 2014 साली स्मृती इराणी यांना 1,00,000 मतांच्या फरकानं पराभूत करत राहुल गांधी इथून तिसऱ्यांदा खासदार बनले.
पण 2019 साली स्मृती इराणींनी 55,000 मतफरकानं राहुल गांधींना पराभूत केलं आणि काँग्रेसचा गड ताब्यात घेतला. 2019 सालीच राहुल गांधी केरळातील वायनाड मधून खासदार बनले होते. यावेळीही तिथूनच ते उमेदवारही आहेत जिथे उद्या मतदान होणार आहे. नेमकं त्याआधीच अमेठीतील काँग्रेस कार्यालयात वेलकम राहुल गांधी असे पोस्टर झळकू लागलेत. जिथं अमेठीच्या काँग्रेस कार्यालयात वेलकम राहुल गांधी असे पोस्टर्स लागलेत तिथं त्याच कार्यालयाच्या गेटवर अमेठी की जनता की पुकार रॉबर्ट वाड्रा अब की बार असे पोस्टर्सही आहेत. दरम्यान राहुल गांधी उद्या अमेठी जाण्याची शक्यता असतानाच अमेठीतील स्थानिक नेत्यांनीही राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार असा विश्वास व्यक्त केलाय. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत अमेठी जागेचा निर्णय होईल असं राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता अमेठीतून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल याकडे लक्ष लागलंय. तर आता वळूयात आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. राहुल गांधी जर पुन्हा अमेठीतून स्मृती इराणींच्या विरोधात लढले तर या खेपेला जिंकतील असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया? एक्स वरून महेश शिंदे, राहुल गांधीजींना जर आत्मविश्वास असेल तर ते नक्कीच अमेठीतून निवडून येतील. एक्स वरून महारुद्र माने, अमेठी मधील जनता हुशार असेल तर नक्कीच राहुल गांधी विजयी होतील. यूट्यूब वरून अरुण बेंद्रे, राहुल गांधी नक्कीच अमेठी मध्ये जिंकतील. यूट्यूब वरून रामचंद्र देवजी, राहुल गांधींचं डिपॉझिट जप्त होईल. फेसबुक वरून प्रदीप चोंगले, अजिबात नाही विजयाची आशा नाही म्हणूनच तर उमेदवारी घोषित करत नाहीये, वायनाड मध्ये त्यांना पराभव दिसत आहे. इंस्टाग्राम वरून तुकाराम डोके, कधीच राहुल गांधी अमेठीत जिंकणार नाही. आता वळूयात आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आणि तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न. राहुल गांधी जर पुन्हा अमेठीतून स्मृती इराणींच्या विरोधात लढले तर या खेपेला जिंकतील असं वाटतं का? यूट्यूबवर 79,000 मतं, 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% नाही. इंस्टाग्रामवर 2,500 मतं, 69% होय म्हटलं, 31% नाही. फेसबुकवर 3,000 मतं, 64% होय म्हटलंय, 36% नाही. आता बघूया एक्सचा कौल. 66% होय म्हटलंय, 34% नाही. काँग्रेसच्या अमेठीतील निर्णयाकडे आपलं लक्ष आहेच, मात्र वापस जाऊया सांगलीतील काँग्रेस मेळाव्याकडे. शिवसेना उमेदवार पहलवान चंद्रहार पाटील यांचे टेन्शन नक्कीच वाढले असणार. इथं आमदार विश्वजीत कदमांनी केलेल्या भाषणाची चांगली चर्चा झाली आहे. शिवाय त्यांनी कठोर भूमिका मांडत असतानाच महाविकास आघाडीचं काम करणार असा विश्वासही दिलाय, पण तो विश्वास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना खरंच वाटतोय का? आज जे काही सांगलीत घडलं त्यावर चंद्रहार पाटलांचं नक्की काय म्हणणं आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल आणि म्हणूनच आम्ही त्यांना आज गेस्ट सेंटरला बोलवलंय, त्यांच्याशी चर्चा करूयात. चंद्रहारजी आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. आज आपणही ऐकलं असेल विश्वजीत कदमांचं भाषण. तुम्हाला खरंच वाटतं का त्या भाषणानंतर की काँग्रेसचे कार्यकर्ते तुमचं काम करणार आहेत? आज खऱ्या अर्थानं
संपूर्ण काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीबरोबर आम्ही एकत्र आहोत हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं. गेल्या वेळेस मी आव्हान केलेलं होतं की एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुढे यावं. त्याचप्रमाणे आज जिल्ह्यातील नेते आमचे विश्वजीत कदमसाहेब होतेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले साहेब असतील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण या प्रमुख नेत्यांनी येऊन माझ्या उमेदवारीसाठी इथं पाठिंबा दिला. त्यामुळे माझ्या मनात कुठलीही शंका नाही की महाविकास आघाडी आमची एकत्र आहे. आपण नेत्यांबद्दल बोलला तर आपल्याला काय वाटतं, कार्यकर्ते आज आपण बघितलं सगळं, कार्यकर्ते आपल्यासाठी आघाडी धर्म पाळून मतदान करतील का? अगदी 100% सर्वजण माझ्या पाठीशी राहतील. मगाशी सभा झाल्यानंतर जी प्रेस झाली त्या प्रेसमध्ये सर्व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून व मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून सर्व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या पाठीशी पाठीमागे उभं राहण्याचा सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे. त्यामुळे माझ्या मनात कुठलीही शंका राहिली नाही, काँग्रेस आमच्याबरोबर नक्की 100% राहील. हे तर झालं काँग्रेसचं. विशाल पाटील हे आता बंडखोर झाले आहेत आणि ते तिसरे उमेदवार आहेत, तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता? काल ही सांगितलेलं होतं की ते माझ्यासमोर आव्हान म्हणून नाहीत. पूर्वी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र ज्यावेळेस तिकिटाची मागणी करत होतो त्यावेळेस आम्ही दोघांच्या वतीनं प्रयत्न करत होतो, पण ज्यावेळेस त्यांनी बंडखोरी केली, काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली, महाविकास आघाडीशी गद्दारी केली, त्यावेळेस त्यांचा विषय संपलेला आहे. जवळजवळ 15 अपक्ष उमेदवार आहेत, त्या अपक्षांमध्येच ते एक आहेत. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे माझ्या पुढं आज मी डबल महाराष्ट्र केसरी आहे. भाजपला कदाचित वाटलं असेल की एक पैलवान त्यांचा पुरेसा होणार नाही, म्हणून भाजपनं हा दुसरा पैलवान माझ्या पुढं खोटा पैलवान उभा केलेला आहे, पण ह्या दोघांनाही मी पुरून उरणार आहे एवढंच मी सांगेन यावेळेस. तर तुम्हीच दोन पैलवानांबद्दल बोललात, भाजपबद्दल बोललात, भाजपचा फायदा तुमच्या दोघांमध्ये मतांचं जेव्हा विभाजन होणार त्यामुळे होणार नाही का? कालपासून ज्यावेळेस अर्ज पाठीमागे घ्यायची तारीख संपली त्यावेळीपासून मी जिल्हा पूर्ण दौऱ्यावर 2-3 तालुके जवळजवळ 2 दिवसात मी फिरून गावोगावी गेलेलो आहे. माझ्याही मनात ती शंका होती मतविभागणी होईल, पण खरोखर ह्या बंडखोरीमुळं खरं तर भाजपची जी काही लोक नाराज लोक होती ती आज माझ्या आमच्याबरोबर महाविकास आघाडीबरोबर आली. खरं तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विशाल पाटील पुढे आले असते तर खरोखर ती लोकं पुढे आली नसती, पण आज माझ्या उमेदवारीमुळं भाजपचे अनेक नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते आमच्या महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायला आले, कारण त्या उमेदवाराची त्यांना विशाल पाटलांची उमेदवारी नको होती. त्यामुळे ह्याचा कुठलाही तोटा आमच्या महाविकास आघाडीला होणार नाही. तुम्ही ज्या पक्षात प्रवेश केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत, तिथे आवाज कोणाचा असं विचारलं जातं, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आवाज करू नका असा थेट इशारा आज विश्वजीत कदमांनी दिला, काय म्हणाल? असं काही ते जाहीररित्या पक्षाचं कुठलंही नाव घेऊन बोललेले नाहीत, मी व्यवस्थित ते ऐकलेलं आहे सगळं. आत्ता लोकसभा चालू आहे, विधानसभेच्या वेळेस महाविकास आघाडीची काय धोरणं ठरतील ज्या त्यावेळी जे ते वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये. चंद्रहारजी खूप खूप धन्यवाद, आपण झिरो आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. निवडणुकीसाठी प्रचारासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. पक्ष संघटनेत लोकशाही असणं किती गरजेचं आहे हे आज सांगलीत पाहायला मिळालं. काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार विश्वजीत कदम यांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांसमोर आपलं मन मोकळं करत आरसा दाखवला. एकत्र निवडणूक लढवावी लागत असली तरी मित्र पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेनं परस्पर उमेदवार घोषित केला, यावरही विश्वजीत कदम यांनी चौफेर हल्ला चढवला. खरं तर निवडणूक जाहीर झाल्यापासून हे बंद दाराआड दोन्ही बाजूला सुरूच आहे. आज ती खतखत पक्षाच्या व्यासपीठावर आली इतकंच. आज विश्वजीत कदमांनी मांडलेली भूमिका पटली नसेल असा एकही काँग्रेस कार्यकर्ता सांगलीत नसेल. या सगळ्याचा लोकसभेच्या निकालावर किती परिणाम होतो, त्यानंतर विधानसभेच्या जागा वाटपावर किती परिणाम होतो हे सुद्धा बघणं रंजक ठरणार आहे. सांगली जिल्हा हा कुस्तीसाठी, कुस्तीच्या दंगलींसाठी प्रसिद्ध आहे. तिथं 5 वर्षातली सर्वात मोठी स्पर्धा येत्या 7 तारखेला भरणार आहे. 3 मोठे मल्ल निवडणुकीच्या आखाड्यात असतील. उबाठा शिवसेनेनं सुरुवातीलाच चंद्रहार पाटलांच्या रूपानं
हप्ते भरणे किंवा हप्ता डाव टाकत काँग्रेसला नामोहरम केला आहे. तरीही विशाल पाटील जोमानं उभा राहिला आहे. ते हरणफास डाव टाकतात की पोकळ घिस्सा हे बघायचंय. या दोघांची तयारी बघून संजय काका पाटलांनी सुटकेचा निश्वास टाकला असण्याची शक्यता आहे. असं असलं तरी या मल्लांचं भवितव्य ठरवेल ती सांगलीची जनता. ती कोणता डाव टाकते, कुणाच्या नावासमोरचं बटन ईव्हीएम वर दाबते, त्यावरही कुस्ती निकाली ठरणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.